हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कांदे पोह्याची रेसिपी. त्यासाठी लागणार आहे इथे चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची, एक टोमॅटो घेतला आहे मी, मोहरी, जिरं, हळद, चवीपुरतं मीठ इथे बारीक स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बारीक कापलेली इथे कोथिंबीर आहे, इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले हे पोहे आहेत. सो आता सुरू करूया आपण. इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता याच्यात मी टाकणार आहे मोहरी, जिरं, हे चांगलं तडतडून द्यायचं आहे. चांगलं फुलल्याच्यानंतर आता मी याच्यात टाकणार आहे हे शेंगदाणे. शेंगदाणे चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता मी यात टाकणार आहे कांदा, मिरची, कांदा आणि मिरची चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. यातच मी आता मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकून झाल्यावर मी आता हे कांदा नरम होईपर्यंत ह्याला झाकण देणार आहे. एक 3 ते 4 मिनटं, 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकण उघडून बघणार आहोत. कांदा छान लाल झालेला आहे. यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो. यातच मी आता हळद टाकून घेणार आहे. लगेच हलवून घेणार आहे. स्टफिंग चांगलं नरम झालेलं आहे, बघू शकता. आता मी यात पोहे टाकणार आहे. पोहे चांगले हलवून घेणार आहे. पोहे चांगले हलवून झालेले आहेत. आता मी एक 2 ते 3 मिनटं चांगली वाफ येऊन देणार आहे. 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकण उघडून बघणार आहोत. वाव, मस्त शिजलेले आहेत पोहे. वाफ देखील खूप छान येते आहे. आता मी टाकणार आहे कोथिंबीर आणि हलवून घेणार आहे. पोहे छान हलवून झालेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि आता हे मी काढून घेते. आता आपले हे पोहे काढून झालेले आहेत. आता मी याच्यावर कोथिंबीर टाकते. आणि वरतून मी आता ह्याच्यावरती लिंबू ठेवणार आहे. वाव, खूपच सुंदर